मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीकरता मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं शहरातून मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासह शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास क्रांती दिनी गनिमी गावाने लढा देण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आरक्षणासह प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत मराठा समाजामार्फत शांततामय मार्गाने संविधानिक लढा सुरू ठेवण्यात येईल. मराठा समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी थांबवावेत आणि आरक्षण देऊन निष्ठा सिद्ध करावी अशी मागणी यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून जिजाऊ वंदनेने मोर्चाला प्रारंभ झाला. जंगली महाराज रस्त्यावरून SSPMSच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप झाला. यावेळी सरकारला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाचन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास पासलकर, राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, विशाल धनवडे, प्रशांत बदे यावेळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.